कोरोनाचा नवा सब वेरियंट जेएन वन हा याला घाबरण्याचं कारण नाही आणि देशामध्ये हा पसरत चाललेला असला तरी त्याचं योग्य निदान केलं जात आहे आणि टास्क फोर्सनं यापूर्वीच तयार केलेल्या प्रोटोकॉलनुसार रुग्ण हाताळले जात आहेत. केंद्राकडनं वेळोवेळेला सूचना देखील दिल्या जात आहेत. हा वेरियंट धोकादायक नसल्यानं लोकांनी घाबरण्याचं कारण नाही, मात्र प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिलेली आहे. काही राज्यांमध्ये, केरळ सारख्या राज्यामध्ये 2800 पेक्षा जास्त पेशंट, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रात देखील 37 ची संख्या होती आणि गोवा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि इतर राज्यांनाही दिलेल्या आहेत. काळजी करण्याचं कारण नाही, कारण JN.1 हा सब व्हेरियंट आहे आणि फार काही सिरियस नसला तरी आपण मात्र कोविडचा संकटाचा सामना केलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.